खरं तर म्हणजे नागपूरमध्ये देवेंद्रजींनी खूप काम केलं, नंतर तुम्ही तिथं होतात, तुम्हाला नंतर आता तुमचं कार्यभूमी मुंबई झाली. तुम्हाला मुंबईमध्ये येऊन म्हणजे जे फ्रीडम तुम्ही अपेक्षित करत होतात ते वाढलं, कसं वाढलं? नागपूर आमची जन्मभूमी आणि माझ्यासाठी कर्मभूमी नागपूर तर होतीच, पण मुंबई जास्ती जास्त कर्मभूमी झाली, कारण इथे मला ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळाल्या प्रत्येक क्षेत्रात. ते माझं सामाजिक कार्य असो, गायन असो, किंवा बँकिंगचे दुसरी क्षेत्र जिथे मला शिफ्ट केलं गेलं ते असो, तर ऑपॉर्च्युनिटीज वाईज ही माझी कर्मभूमी आहे. म्हणजे असं आहे की आता मगाशी तुम्ही फ्रीडमच्या बद्दल बोललात, बऱ्याचदा तुम्हाला मिळालेल्या फ्रीडमच्या बद्दल सोशल मीडियावर खूप लोक बोलत असतात, त्याच्यावरनं खूप ट्रोलिंग करतात. खास करून तुम्ही म्हणजे देवेंद्रजी नेहमी हे सांगतात की ती स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्यांची स्वतःची मतं आहेत, पण तरी सुद्धा अनेक जण त्याच्यावर की ह्या फारच लिहितात, फारच बोलतात, पॉलिटिकली मतं व्यक्त करतात. तर हे जे लोकांचं मत आहे की थोडं जास्तच फ्रीडम मिळालं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं फ्रीडम एक असा शब्द आहे जो आपल्याला स्वतःला ठरवायचा असतो, आपल्याला किती घ्यायचा आहे. तो मी माझ्या कन्व्हिनियन्सनी, माझ्या इच्छेनुसार घेतला. देवेंद्रजींनी मला हो नाही म्हणत सपोर्ट केला, याचा मला आनंद आहे. आणि स्पेसिफिकली मी जे त्रिशंकू सरकारचे ट्रोलर्स आहेत त्यांना नक्की धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळे, त्यांच्या ट्रोलिंगमुळे जी माझी स्त्री शक्ती होती त्याचा जागर झाला, आणि मी असंच स्वतःचे जे विचार आहे ते व्यक्त करत राहीन आणि तुम्ही ट्रोल करत राहा, हीच विनंती करीन. म्हणजे देवेंद्रजींना माजी मुख्यमंत्री म्हणून ट्रोलर्स मामू म्हणतात, आणि त्या ओघामध्ये ते मामू आणि तुम्हाला मामी असा तुमचा सर्रास उल्लेख होतो, तुम्हाला त्यानं दुःख होतं, छान वाटतं, मज्जा वाटते काय? तुम्ही कसं बघता ह्या ट्रोलिंगकडे? मजाच वाटते. कधी असं थोडं लो वाटलं जीवनात तर ट्रोल्स पाहून घ्यायचे, मीम्स पाहून घ्यायचे, तर फार छान वाटतं. पण तुम्हाला राजीवजी खरंच सांगतो की ट्रोलिंग ज्यावेळेस मी बघतो मला कधी कधी दुःख होतं, पण तिला नाही होत आणि ती घाबरतही नाही. ती अजून फाईट करायला निघते, म्हणजे मला तिला हात जोडून सांगावं लागतं की बाबा पुष्कळ झालं आता. आणि खरं तर म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की तिची सगळी मतं मला पटत नाहीत. माझी अपेक्षा असते तिने पॉलिटिकल ट्विट करू नये, पण अल्टिमेटली तिची मतं तिची आहेत, त्याच्यामुळे तिला जी करायची आहे ती मतं ती करते. त्याचं कधी कधी खूप ट्रोलिंग तिला सहन करावं लागतं. मला फक्त दुःख तेव्हाच होतं जेव्हा अगदी नोन म्हणजे लक्षात येत आहे की अगदी नावं घेऊन सांगतो, शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात येतं आणि ती मंडळी घाणेरडे फोटो कॉर्प करून किंवा त्याच्यावर चेहरे लावून आणि अतिशय विभत्स अशा प्रकारचं ट्विट करतात, त्यावेळी असं वाटतं की कुठे चाललो आहे आपण, ही कुठली संस्कृती आहे. आणि ते लक्षात येतं कारण त्यांच्या अकाउंटवर गेल्यानंतर त्यांच्या पक्षाचं सगळं त्या ठिकाणी दिसतं. पण मला असं वाटतं की शेवटी मी अमृताला अनेक वेळा असं म्हणतो की आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर अशा गोष्टींचा सराव आपल्याला झाला पाहिजे. तिला जास्त सराव आहे, मलाच कमी सराव आहे. मलाच त्याचं कधी कधी दुःख वाटतं की असं होऊ नये, पण ठीक आहे, आता इट्स पार्ट ऑफ गेम. इनफॅक्ट मी ज्या एक दोन ट्विट्स कधी जन्मात डिलीट केल्या असतील त्या देवेंद्रजींच्या म्हणण्यावर केल्या, नाही तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला तर नाहीच घाबरत एवढं नक्की सांग.